नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पती पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला सदोतीस हजार रुपये लगेच या ठिकाणी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी आप पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या आप चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच पती पत्नीला कशा पद्धतीने महिन्याला सदोतीस हजार रुपये कसे मिळतात ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा पती पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला सदोतीस हजार रुपये लगेच या ठिकाणी माहिती जाणून घ्या बघा पोस्ट ऑफिस न्यूज स्कीम जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची ही नवी योजना तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणूक योजनेचे नाव मासिक उत्पन्न योजना आहे या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे मासिक उत्पन्न योजनेत एकदा गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा नऊ हजार दोनशे पन्नास रुपये इतके पेन्शन मिळू शकते अशा परिस्थितीत ही योजना तुमच्यासाठी नियमित उत्पन्न म्हणून काम करू शकेल बघा एकूणच ह्या ज्या ही जी योजना आहे याला मासिक उत्पन्न योजना असे म्हणतात या योजनेची सर्वात खास वैशिष्ट्ये किंवा गोष्ट म्हणजे मासिक उत्पन्न या योजनेमध्ये जर तुम्ही एकदा गुंतवणूक केला तर तुम्हाला दर महिना नऊ हजार दोनशे पन्नास रुपये इतके पेन्शन मिळू शकते बघा पुढे पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्याने अनेक मोठे फायदेही मिळत आहेत पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ही योजना खूपच सुरक्षित आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे फायदे आणि व्याजदर या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा पोस्ट ऑफिस न्यूज स्कीम तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खाते उघडल्यास या योजनेत जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयाची गुंतवणूक करू शकता जर तुम्ही या योजनेत पंधरा लाख रुपये जॉईंट अकाउंट अंतर्गत गुंतवले तर तुम्हाला सात पॉईंट चार टक्के व्याजदराने वार्षिक एक पॉईंट अकरा लाख रुपये उत्पन्न मिळेल म्हणजेच दरमहा तुम्हाला सुमारे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मिळतील जर या योजनेत तुमचे या ठिकाणी एकट्यांचे खाते उघडले तर तुम्ही जास्तीत जास्त नऊ लाख रुपयाची गुंतवणूक करू शकता त्यामुळे तुम्हाला दरमहा पाच हजार पाचशे रुपये मिळतील बघा एकूणच अशा पद्धतीने तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या एका वर्षात तुम्हाला सदोतीस हजार रुपये कसे मिळवायचे तर मासिक ते दर व्याज ज्या आहे त्या या योजनेत गुंतवणूकदारांना दर महिन्याला व्याज मिळते खाते उघडल्यास ते परिपक्व होईपर्यंत व्याज जमा होते व्याजदर जो आहे तो व्याजदर तिमाहीत बदलला जातो आणि सध्या सात पॉईंट चार टक्के आहे कालावधी जो आहे तो कालावधी आहे या योजनेचा कालावधी पाच वर्ष आहे आणि अधोरेश खाते उघडल्यानंतर एक वर्षापर्यंत पैसे काढता येत नाहीत तीन वर्षापूर्वी खाते बंद केल्यास दोन टक्के आणि तीन वर्षानंतर एकोणीस टक्के कपात केली जाते गुंतवणुकीची जी मर्यादा आहे एका खात्यात किमान एक हजार आणि कमाल रक्कम पंधरा लाख इतका गुंतवता येतो गुंतवणूक जे आहे ते पाच लाख एकर कमी एकर कमी गुंतवा आणि व्याज दर है, ते व्यास, जे, ,00 ,00, ते जे आहे ते सात पॉईंट चार टक्के वार्षिक व्याज आणि या ठिकाणी जे पाच लाख आणि सात पॉईंट चार टक्के हे जे आहे ते सदोतीस हजार आणि मार्स मासिक जे व्याज आहे ते सदोतीस हजार आहे बारा बरोबर तीन हजार त्र्याऐंशी योजनेत पाच लाख गुंतवल्यास तुम्हाला दर महिन्याला तीन हजार त्र्याऐंशी आणि दरवर्षी सदोतीस हजार व्याज मिळेल अशा पद्धतीने एकूणच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने ही जी स्कीम आहे ती खूपच अशा पद्धतीने चांगली आहे व्याजदरावर आधारित जर व्याजदर सध्याच्या व्याजदरावर आधारित आहे व्याज दर, दर, दर बदलू शकता तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि ध्येयानुसार गुंतवणूक करा एकूणच अशा पद्धतीने हे जे स्कीम आहे पोस्ट ऑफिस म्हणजे एकूणच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हणजे या योजनेचा नाव आहे मासिक उत्पन्न योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती म्हणजे पती पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला सदोतीस हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या टूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद